मुळात असं आहे की यांचं जे मराठी प्रेम आहे हे पुतना मावशीचं मराठी प्रेम आहे आणि एवढंच मराठीबद्दल प्रेम असेल तर माझं त्यांना आव्हान आहे की गुजराती पंतप्रधानाच्या ऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा, निदान तेवढं बोलायची तरी हिंमत दाखवतील का? आणि मराठी कलाकारांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आणि पार्श्वभागाला पाय लावून कोण पळतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. असो, दिवाळीचा सण आहे, त्यानिमित्त संकुचित बुद्धी असलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडावा हीच देवाचरणी प्रार्थना आणि आमच्याकडनं दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही मराठी पंतप्रधान बोलले, मराठी पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणकोणाला बघता? तो विषय वेगळा आहे, विषय शेलारांचा आहे, शेलारांनी सांगावा ना. दिवाळीनंतर आता भाजपचे आहे नमो यात्रा म्हणून सेंचुरी जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे नेते जे आहेत ते आता मैदानात उतरण्याची सांगितलं जात आहे. याकडे रोज काही ना काही एक एक त्यांच्या स्टोरी असतात, ते करत असतात. कल्याणमध्ये जो धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.